हेलो, आप क्वार्टर फाइनल का सामना है। आपका विनंती है कि मगड संघाच्या कर्णधाराला आणि त्याचबरोबर दिघोडे संघाच्या संघनागाला आपण स्पीड अप दाखवा। अजून तीन सामने खेळवायचे आहेत। जयेश पाटील संघाचा कर्णधार मात्र यावेळेस इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये। मगड संघ वर्धविनायक मगड विपक्ष अमर इलेवन। मॅच मध्ये जर लाजवाब कामगिरी केली तर रवींद्र त्याला मात्र सन्मान चिन्ह देऊन आपल्या कोळी सरांच्या शुभ हस्ते मात्र गौरव करण्यात येतो। आदिजी कोळी, मॅच कडे आपण वळूया। दिघोडे संघाचा विस्फोटक फलंदाज अभिजित ठाकूर मात्र मैदानामध्ये आलाय। त्याच्या बरोबरीने योगेशला आपण बघतोय। या मॅच मध्ये ट्विस्ट आहे, या मॅच मध्ये मजा आहे। एकीकडे खालापूर आहे तर दुसरीकडे उरण परिसर, असा कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार। नेहमी आपण पाहिलं खालापूर संघाची बाजू मांडताना इकुला जो एक मास्टरमाइंड कर्णधार आहे, पण आता जयेश पाटील या मॅच मध्ये किती मास्टरमाइंड गिरी करतोय हे देखील पाहायला मिळेल। तीन षटकांचा हा सामना आहे, पहिला षटक पार पडायचा असेल। गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय अक्षय पाटील। म्हण संघाचा खेळाडू स्ट्राइक एंड वरती योगेश, नॉन स्ट्राइक एंड वरती अभिजित। दिघोडे विपक्ष वर्धविनायक महड, एक चांगली मॅच, एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्या सुमित नाईक सर मात्र यावेळेस गुणलेखाच्या भूमिकेमध्ये, जिथे कमी तिथे या सुधागड मध्ये नाईक सर घेतात। त्यांनी आम्ही त्याचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये जलसो चषक 2022 च्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत। लागोपाठच्या तीन षटकारांना पारितोषिक आले, ते सर्वांनी आमचे पाहुणे पंकज शेठ नाणेकर साहेबांकडनं। लागोपाठच्या तीन षटकारांना अभिजित ठाकूर साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे। पहिला चेंडू मात्र गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून निर्धाव फेकलाय। हे चांगलं बॅटल, एक चांगली मॅच, एक चांगलं युद्ध या मॅचच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळेल। लागोपाठचे दोन षटकार आले तरी 500 रुपयाचा पारितोषिक असेल। वाऱ्याचा वेग मात्र मैदानावरती सांगतोय, चौकार षटकार येणं अपेक्षित आहे। हे P1 चं षटक आहे। योगेश अक्षय अकुटप्प्याचा चेंडू यावेळेस पांडे क्षेत्रामध्ये खेळला आहे। क्षेत्ररक्षकाने मोक्याच्या क्षणी चेंडू अडवला, एक धाव मात्र पूर्ण होते। एका धावेनं धावांचं श्री गणेशा तिसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळतोय। अक्षयच्या माध्यमातून दुसरा चेंडू फेकला गेला, त्याच्यावरती एक धाव मात्र येते। मला वाटलं या मॅच मध्ये जास्त स्पीड अप दाखवला गेला की काय, पण तसं काही घडलं नाही। मोक्याची मॅच आहे तर या मॅच मध्ये स्पीड अप असणं गरजेचं आहे। लांब त्याच कसा रनअप आहे अक्षयचा, मेगावरती स्वार होतो। अभिजित ठाकूर स्ट्राइक एंड वरती आहे, ज्याच्यासाठी आपण बघतो लागोपाठच्या तीन षटकांना 500 रुपयाचा पारितोषिक लावलंय। थर्टी इयर सर्कलच्या बाहेर लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला, एक धाव मात्र येते। लागोपाठच्या दोन षटकांना देखील पारितोषिक आहे। पंकज शेठ नाणेकर साहेबांकडनं या परिसरामध्ये ज्यांना पारितोषिकांचा भाषा म्हटलं जात, संध्याकाळचं सत्र आहे, चहाचा आस्वाद मात्र आयोजकांच्या वतीनं सर्वांना देण्यात आलाय। आयोजकांचं पुन्हा एकदा कौतुक करूया। जलसो चषक ज्याची सातत्यानं सर्वच वाट बघत होते आणि तो आजच्या दिवसामध्ये संपन्न होतोय। नक्कीच स्पीड अप दाखवा। वय मॅच मध्ये मात्र सातत्याने ट्विस्ट पाहायला मिळते, तरी वाऱ्याचा वेग आता वाहतोय। यावेळेस चेंडू उडवलाय आणि लँड मात्र होईल मैदानाच्या आतमध्ये। या चेंडूला वन बाउन्स रित्या अडवलं जाते, पण तोपर्यंत मिळाला दोन धावा। वाऱ्याच्या विरोधात खेळलेला फटका होता असं म्हणतात,
हवा पाणी आणि आग यांच्याशी तुम्ही खेळू नका, तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. आणि हवा तुम्हाला श्वास घ्यायला रोकू शकते, आग तुम्हाला करपवू शकते आणि पाणी तुम्हाला डुबवू शकतं. पाण्याचा वापर चांगला करा, कारण पाणी हे जीवन आहे, जल है तो कल है. त्यामुळे पाणी आता अवश्य की आपल्या जीवनातील एक महत्त्वाचं घटक. या आयुष्याचा आपला विचार केला, शरीराचा आता 71% भाग हा पाण्याने व्यापला आहे. आडव्या बॅटनं घुटना टेक, तमाशा देख, वेगावरती मात्र स्वार झाला होता गोलंदाज. अशा वेळी मात्र एक धाव येते, एका धावेनं धावफलकावरती वाढ. 5 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. आणि 5 आकडा आठवण करून देतो, भारतातील पहिलं पंचतारकट हॉटेल, अर्थातच 5-star हॉटेल मुंबई परिसरामध्ये जे आहे ताजमहल. आता जो आपण चहाचा आस्वाद घेताना नाही सर, तोच आस्वाद जर आपण त्या हॉटेलमध्ये घ्यायला गेलो तर किमान 500 रुपयाची नोट जी आपल्या मान्यवरांनी लावली आहे, नाणेकर साहेबांनी जी 500 रुपयाची नोट लावली ती एका चहासाठी आपल्याला खर्च करावी लागेल. पण आयोजकांचं पुण्याचं आपण कौतुक करूया, ज्यांनी आपल्याला हा चहाचा स्वाद हा विनामूल्य दिलाय. आणि एक चांगल्या क्वालिटीचा चहा होता जो स्पॉन्सर केला होता आम्हाला, श्री स्वामी समर्थ हॉटेल, ज्याचे प्रोप्रायटर आहेत सुशीलजी देसाई. कवळ क्षेत्रक्षक चुकला आणि चुकीला माफी नाही, नो डाऊट इट्स अ चौकार. हा नवसंजीवनी निर्माण करणारा चौकार. पाच मिनिटाचं अंतर आहे, दोन्ही जुळ्याचे हे बंधू आहेत. एक मोठ्या अर्थातच विश्वजीत ठाकूर, दुसरा छोट्या अभिजीत ठाकूर. दोन्ही आता थोड्या दिवसाआधी विवाहबद्ध झालेले आहेत आणि आता मात्र त्यांच्या जीवनाचा खरा संघर्ष ते इनिंग मध्ये करतायत. तर हा संघर्ष मात्र दिघोडी संघाच्या माध्यमातून, अभिजीतच्या माध्यमातून आपण बघतोय. चौकार मात्र 9 संजीवनी निर्माण करून केला, तो शेवटच्या चेंडूवरती आला. 9 धावा धावपळकावरती आल्या. आता मी तर म्हणेन या गाडीला थांबवणं थोडस कठीण आहे. जी चूक अंतिम क्षणी शतक्षण केली ती कदाचित अंगल्यात येऊ शकते वर्धविनायक मड संघासाठी. पण अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. उदाजीच्या ट्रॅक वरती नौका गोलंदाज बल्लाळेश्वर यांकडनं आकाश हा देखील फिरकीचा जादूगार आहे, त्याच्यामध्ये बरेच विविधतेनं चेंडू फेकण्याची क्षमता आहे. शाईन वरती योगेश, त्याच्या पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, पण यावेळेस गावकर रिझर्व मध्ये अक्षयने टिपलाय चेंड. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज योगेश बॅट टू द पॅ. सन्मानी किरणजी आवस्कर या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून दिलं गेलं आणि पाण्यासारखा पुण्य नाही. येणाऱ्या होळीच्या सणाला नक्कीच आयोजकांकडनं सूचना देतो, तमाम क्रीडा रसिकांना, उपस्थित मान्यवरांना, उपस्थित सर्व खेळाडू बंधूंना, का येणाऱ्या धुळवडीच्या सणाला तुम्ही पाण्याचा कमी वापर करा, नैसर्गिक रंगानं तुमचं धुळवड खेळा आणि या पर्यावरणाला सहकार्य करा. आणि पर्यावरण हे आता समतोल राहिलं नाहीये, पर्यावरणामध्ये
बिघाड हा मात्र मानवांना घडून आणलाय, त्याच्यामुळे याच्यावरती जर आता आपल्याला पुनरागमन करायचं असेल, कमबॅक करायचं असेल, तर अशा वेळी सातत्याने पाण्याचा जपून वापर करावा लागणार, प्लास्टिकचा कमी वापर करावा लागणार, आयुष्यामध्ये ज्या ज्या वस्तूंचा तुम्ही वापर करताय त्या वस्तू मात्र तुम्हाला जपून हाताळाव्या लागतील. आणि येणाऱ्या पिढीसाठी जर तुम्हाला हे धड ठेवायचं असेल तर त्या पाण्याचा वापर आताच तुम्हाला पुरेसा करावा लागणार. वेस्टेज पाणी घालू नका. मी कोणी म्हटलेलं आहे पाणी कधी शिळं होत नसतं. गेल्या वर्षीच्या पावसाचं पाणी आपण यावर्षी आजच्या दिवशी पियाला वापरतो, म्हणजे पाणी शिळं होत नसतं. एका धावेचं रूपांतर दोन धावांमध्ये केलं गेलं आणि तिसरी धाव यावेळेस मैदानावरती घेण्याचा विक्रम होत होता, पण तो रोखला गेला महड संघाच्या या खेळूच्या माध्यमातनं. टोटल धावपळकर धावाल्या त्या 12. या षटकातील आयोजकांना सहकार्य केले, वेळेच्या आधी ते उपस्थित झाले, तर त्यांचं मी या स्पर्धेच्या वतीनं जलसो ट्रॉफीच्या वतीनं सहर्ष आभार व्यक्त करताना स्वागत देखील करतो. टोटल 12 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या क्रमांकावरती आयुष आणि दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आकाश तयार. अभिजित ठाकूर साठी टाकलेली ही परभणी होती. उलटाचा चेंडू केलंय आक्रमण. शूटिंग करत होतो तो गुणदास मात्र वाढीव कामगिरी करतोय. त्यांना मात्र यॉर्करचा चेंडू फेकायचा होता, पण तो चेंडू पडला फुलटॉस आणि याचा भरपूर समाचार घेताना आनंद. 6 धावा टोटल 18. आता गोलंदाजाला मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू फेकावा लागणार. अरे वाघाच्या तोंडाला आता रक्त लागलंय आणि हा रणाचा भुकेला वाघ आहे. त्यानं आता या चेंडूवरती फायनल क्षेत्राच्या बाहेर चेंडू मारला, आउट ऑफ भोपोंडी बसलाय की काय. फलंदाज अभिजित ठाकूर ज्यानं मात्र किमया घर मांडली, जसा स्ट्राईक वरती आला तसा शेवटच्या दोन चेंडूवरती 10 धावा देखील घेतल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या बिनबाद 9 धावा, पण त्यानंतर रनआउटच्या 2 विकेट आल्या, पण 13 धावा या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळाल्या. टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. वर्धविनायक महड संघाच्या विरोधात खेळ करताना दिघोडे संघाच्या धावा लागल्या त्या टोटल 22. सन्मान्य सुशीलजी गायकवाड, मिस्टर ऍडव्होकेट यांचं आपण या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करू. त्याचबरोबर सन्मान्य संतोष देशमुख साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या खेळातील एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज स्वराज खोपोली एंड काढणार. हा पॉइंटच्या दिशेने घेतलेला फटका सूरज केदारी मात्र क्षेत्ररक्षक चुकलाय. अंतिम क्षणी मोक्या क्षणी चेंडू अडवला, पण 2 धावा मात्र रोखू शकले नाही. ही जमेची बाजू आहे. ही महड संघासाठी अभिजित ठाकूर जेवढा जास्तीत जास्त नॉन स्ट्राइकवरती राहील ना तेवढा मी तर म्हणेल धावाच्या गतीचं अंतर हे धीम्या गतीनं वाढताना पाहायला मिळेल. पण अभिजित ठाकूर जर का स्ट्राइकवरती आला तर धावाच्या गतीचं अंतर हे चौकार षटकारच पाहायला मिळू शकतं. पण या 2 धावांनी टोटल 24 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण झाल्या. त्यावेळी चेंडू बराच वेळ हवेमध्ये, जेल टिपण्याची संधी. जयेश पाटीलचे हात मात्र सुपा एवढे मोठे आहेत,
त्याच्यामध्ये जर चेंडू विसावला ना तो सुटणं कठीण आहे. आणि आणखीन एक फलंदाज तपूच्या आसनाला येतोय. वडापावचे उद्योजक सन्माननीय श्री समर्थ कृपा हॉटेलचे ओनर श्री स्वामी समर्थ या हॉटेलचे ओनर सुशील शेठ देसाई यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये चेंडू पुरवण्याचं काम केलंय. आणि आमच्या डीजे ऑपरेटरला मात्र संध्याकाळी वडापाव चालतील. यावेळेस अभिजित ठाकूर आला काय, त्याने चेंडू मारला काय, पण निर्णायक चेंडू सोडला काय. आणि अशा वेळी क्षेत्रक्षक पुन्हा एकदा चुकला काय, या चुकीला माफी नाही. आणि या सामन्यामध्ये जो संघ हरेल त्याला मात्र ट्रॉफी नाही. आणि हा सामना करो या मरोच्या परिस्थितीमध्ये टोटल 26. आणि जेव्हा म्हण संघाचे खेळाडू रिप्लेच्या माध्यमातून संघाकडे मॅच बघतील ना, तेव्हा ही धाव मात्र कदाचित मोक्याची षटी त्यांच्या अंगला येऊ शकते नेक्स्ट इनिंग मध्ये. आता मात्र तो दिशा गोलंदाजी करतोय स्वेग चेंडूचा इशारा. आणि या आधी जर आपण निरीक्षक पाहिले असते ना जयेश पाटीलची, तर असं वाटलं होतं तो फलंदाज सकट व्यस्त उडवत त्याच्यामध्ये तेवढा दूर आहे आणि तो पहलवान आहे. आणखी एक लेग स्विंगच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच नक्की विचार करतील, पण याच्यावरती धाव देखील घेतली गेली. व्हाईट प्लस एक दोन धावांनी धावपलकावरती वाढ, टोटल 19. हे मनोवैज्ञानिक दबाव आला आता गोलंदाजावरती. तो चेंडू चांगला टाकला होता ज्याच्यावरती झेल सुटला, त्यानंतर धाव देखील आली. आता मात्र त्याला कमबॅक करायचंय. नेक्स्ट बॅट्समन स्ट्राईक एंडवरती जरा स्टंप तोडला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला. यावेळी बॅटची कडा घेतली, पुन्हा एकदा सुपा एवढ्या मोठ्या हातामध्ये चेंडू विसावला. जयेश पाटील जो रक्षकाच्या माध्यमात आहे. आणि पलीकडे विचार केला तर जयेश पाटील सारखा एक मोठा फलंदाज देखील आहे जो सातत्यानं मोठे फटके मारू शकतो. अशा वेळी धावांच्या गतीचा आलेख वाढवणं गरजेचं आहे. 19 धावा स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाचा खेळ. स्वराज बॅट फ्रॉम वर्धविनायक महड संघाचा खेळाडू पाचवा चेंडू घेऊन या मॅच मध्ये तयार. कल्पेश नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये आलाय. त्याच्या माध्यमातून स्लॉगरचं षटक विघोडे संघाच्या माध्यमातून आतडलं जातं. तू कल्पेश मात्र एक धाव घेतो या चेंडूवरती. आता स्ट्राईक एडवरती एक मोठा फलंदाज ज्यानं दुबईची वारी केली, महाराष्ट्र गाजवला. रायगड जिल्ह्यातील एक आक्रमक फलंदाज विघोडे गावच्या आनपानचा अभिजित ठाकूर स्ट्राईक एंडवरती येतोय. स्वराज मात्र त्याला कशा पद्धतीनं चेंडू फेकणार हे देखील पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड मात्र केलंय टेक टॉप जयेश पाटीलच्या हातामध्ये. जे मानधन आहे ते मात्र त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय, त्याचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये कौतुक आणि आभार व्यक्त करतो. सन्माननीय उज्ज्वलाताई रमेश देसाई यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत असेल.
धावपळकावरती धावा लागल्या त्या टोटल 30 षटकांच्या समाप्तीनंतर 30 येणाऱ्या 18 षटक मध्ये टीम वर्धविनायक संघाला गरज आहे 31 धावांची. सन्माननीय आशिष शेळके साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघतोय बायसिकल अर्थात सायकल दिली गेली. पेट्रोलचा कमी वापर करताना एक चांगला प्रयत्न खेळूच्या माध्यमातून कसा होईल, कसरत कशी केली जाईल याचा उल्लेख या सायकलच्या माध्यमातून केलाय. सन्माननीय योगीजी मोरे, सतीशजी पवार, अमोल भाऊ देसाई या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय बाळारामजी गायकवाड, त्याचबरोबर सन्माननीय आशिष शेळके साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला दिली गेली. पाणी मैदानामध्ये ना सन्माननीय कृष्णा शेठ देसाई साहेबांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी छोटासा ड्रिंक ब्रेक होईल, पण स्वागत मात्र डीजेच्या गाण्याला होईल. या डीजे यांचे ओनर मात्र व्यासपीठावरती आले, ते काहीतरी वेगळं नेहमीच. माध्यमातून आपलं या स्पर्धेमध्ये सहज स्वागत आहे. पाहुण्यांना आपण तुमचं या स्पर्धेमध्ये पुनश्व सहर्ष स्वागत आहे. लागोपाच्या 3 षटकांसाठी मॅच ऑन व्हायच्या आधी पारितोषिक आलंय. जयेश पाटील मॅन फ्रॉम मंगळ याच्यासाठी 3 षटकांना 2100 रुपयाचं पॅकेज आहे. ते सन्माननीय पंकज शेठ देसाई यांच्या माध्यमातून. धावतं गणित हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहतील या मंचावर त्याचं स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून सुधागड प्रीमियर लीगच लाजवाब आयोजन आपण पाहिलं. त्याचबरोबर मॅचला मात्र मंचाला विनंती आपण सुरुवात करायची. आरडीसीसीचे मॅनेजर आणि श्रीकृष्ण हॉटेलचे ओनर सन्माननीय आशिषजी शेळके साहेब त्यांनी आम्हाला बायसिकल या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी स्पॉन्सर केले. त्या स्पॉन्सर मान्यवरांचं या बायसिकलवरती पुनश्व स्वागत असेल. गल्लोष भर वातावरण पाहायला मिळते. क्रिकेटला साजेस वातावरण आपण बघतोय. संध्याकाळचं सत्र आहे. वेळ पाहिजे ते 5:20 झाली आहे. दोन मॅच मात्र पूर्ण व्हायच्यात. व्हाईट लाईन मात्र डार्क केली जाते. या मॅच नंतर या खेळपट्टीवरती नक्कीच आपण मरमत केली जाईल. पण ही मॅच महत्वाची, याला वेळ कमी आहे, त्यामुळे लगेच मॅचला सुरुवात होईल. 18 चेंडू 31 धावांची गरज. वर्ध विनायक महाड तर अमर इलेव्हन दिघोडे, अमर सिंग हडप यांनी स्पॉन्सर केलेला दिघोडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अभिजित ठाकूर मॅन फ्रॉम दिघोडे, बडे मंच का बडा खिलाडी. 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय पंकज शेठ
नाणेकर साहेबांकडून पॉइंट क्षेत्रामध्ये हा फटका घेतलाय. सन्मान देण्यास भाग पाडला पहिल्या चेंडूवरती. एक मोठं व्यक्तिमत्व आहे ज्यांना शेख नावाची नफरत आहे, पण ते मला सांगतात पारितोषिक मात्र मी लावलंय लागोपाठच्या दोन विकेटसाठी. भातान संघाचा पुण्याचा स्वागत केलं जाईल. त्यावेळी जोरदार प्रहार, चेंडू आर पार, वाघाची धाड, फोडला पहार, बॅनर हिट, येतोय चौकार. चार धावा जमा केल्या. ही बहड संघाच्या अक्षय पाटीलच्या फलंदाजांना. हा लोअर बुडा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय, पण या चेंडूला 38 सर्कल मध्ये अविष्ट मात्र आढळलाय. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा निर्धाव ताकतीचा खेळ. आतापर्यंत अभिषेकच्या माध्यमातून 3 चेंडू फेकून झाले, 4 धावा पळाल्या. आउट ऑफ द पार्क. महान व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहे, पण क्रिकेट साठी खऱ्या अर्थानं ज्यांनी कंबर कसली, या आयोजनासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं कंबर कसली, जलसो ट्रॉफीचे सर्व आयोजक त्यांचं पुन्हा एकदा मी मनाच्या अंतकरणापासून स्वागत आणि आभार देखील करीत. एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामधल्या या मॅच. पुन्हा एक आडव्या बॅटनं हा फटका घेतला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चित्याच्या चपळाईनं हाणण्याच्या गतीनं दोन धावा सहज पूर्ण झाल्या. धावांना महत्व दिलं जातं, पण संघ मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतोय, कमबॅक करतोय. टोटल 12 धावा धावपळीवरती आल्या होत्या. पंकज देसाई यांनी मला सांगितलं जर 31 धावांचा पाठला करायचा तर भर संघाला मात्र या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. हे षटक पिवटचं आहे, या षटकामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा घेतील तेवढ्या पुढच्या येणाऱ्या काही चेंडूमध्ये धावा कमी पाहायला मिळतील. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडूला लांबी कमी उंची जास्त, लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चेंड टिपलाय. पहिल्या क्रमांकाचा खडी रायगड जिल्ह्याचं नाव मात्र रोशन केलं. क्रिकेटची पंढरी म्हणून रायगड नगरीला पाहिलं तर रायगड जिल्ह्याला पाहायला मिळतं, पण आज सुधागडच्या नगरीमध्ये चालू असलेला संग्राम जलचो चषक 2022 हे माध्यम सन्माननीय निलेश शेठ साळुंके साहेबांच्या व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांना मी आमंत्रण करतो आपण व्यासपीठावरती यावं, आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. सन्माननीय निलेश साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. 12 चेंडू आहेत आणि करायच्यात 19 धावा. धावपळीवरती टोटल धावा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. 31 धावांचा पाठला होतोय. 12 चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आयुष, ट्रायगेटवरती जयेश पाटील. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जयेशच्या बॅटला चेंडू लागला, अर्थातच मोठा फटका येणार त्याच्यामध्ये तिथे मात्र शंका नाही. चेंडू गेला आर पार, इट्स अ चौ. आता 15 धावांची गरज, 19 धावांची गरज होती, उरलेल्या 11 चेंडू मध्ये आता 15 धावांची गरज आहे. अकरा चेंडू आणि 15 धावांची गरज. जय
पुन्हा एकदा स्ट्रायकेड वरती सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजानं मात्र चान्स घेतलाय, त्यावेळेस त्यानं ओळखलं, परंतु ऑलरेडी सफल झालाय. अशा वेळी जर मेडल स्टंपर चेडू त्याला टप्प्यात भेटला असं तर कार्यक्रम नक्की झाला असता. त्यामुळे स्वतःला आवरणं आणि कधी कधी दोन पावलं मागं घेणं हे महत्वाचं आहे. वाघ जेव्हा दोन पावलं मागं येतो ना तेव्हा तो एक उंच भरारी घेणार असतो, ती उंच भरारी किमान चार पावलांची असते. आता संघर्ष पाहायला मिळतोय, आता वातावरणामध्ये बदल झालाय, कूल वातावरणामध्ये गर्मीचा अहसास देणारा कदाचित फटका येऊ शकतो, नाहीतर चेंडू पाहायला मिळू शकतो. त्यावेळेस वेगावरती भटकणार कंट्रोल ठेवले गोलंदाजानं आणि एक धाव मात्र फलंदाजानं पूर्ण केली. सन्मान देण्यास भाग पाडलेला हा फटका होता. 17 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. समीकरण सांगते येणारे धावांचे तर यावेळेस नौका फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. प्रदीप डाव्यातचा फलंदाज आहे. प्रदीप पाटील बडेकर हा देखील भड संघाचा एक हुकमी एक आहे, ज्याला ऐन वेळी भड संघानं मैदानामध्ये काढलंय. फुलटॉस चेंडू, या चेंडूवरती पंचानी 9 चेंडूचा इशारा दिलाय. एक धाव सहज पूर्ण झाली. जयेश मात्र स्ट्राइक्स होणार नाही. येणारा चेंडू असेल उघडा डोळे पाहणे. जयेश खेळ येणारा चेंडू फ्री हे. टोटल 19. उरलेल्या काही चेंडू मध्ये 12 धावांची अजूनही गरज, कारण की येणारा चेंडू आहे फ्री हिट. आयुष करणार का कम बॅक जयेशनं? या मैदानावरती गरमाट भर वातावरण तयार केलंय. या वातावरणामध्ये पाणी उतरण्याचं काम गोलंदाज करणार का? क्रीडचा आस्वाद, दिवाळीच्या आधीचा बोनस, जलसो ट्रॉफीचा हा जल्लोष भरा शॉट. इंस्ट्रक्शन चूक केली आहे पण या चुकीला माफी नाही. सहज दोन धावा पुढे आल्या आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र घेतला जात नाही. नऊ चेंडू आणि 10 धावांची गरज. पंकज देसाईला सांगतायत भर संघाचा विचार केला तर सहज 4 धावा देखील पळून काढू शकतात मैदानामध्ये, एवढ्या गतीनं ते धावतात. आणि याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे. मी स्वतः बसलोय तेव्हा दोन चेंडू मध्ये 4 धावांची गरज होती, तेव्हा पाचव्या चेंडूवरती 4 धावा 30 सर्कल मध्ये पूर्ण केल्या होत्या. चेंडू 30 सर्कल मध्येच होता. त्यावेळेस पुन्हा एकदा लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सहज एक धाव पूर्ण होती. जयेश पाटील सांगतोय मी अजून मैदानामध्ये आहे, मी बरंच काही करू शकतो. या एका धावेनं टोटल 22. या षटकातील चेंडू उरले 2. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये आणि या मॅच मध्ये अजूनही कोणी जिंकलं नाहीये, अजूनही कोणी हारलं नाहीये. डाऊन क्रिकेट पुढे उठ सरसावला होता हा फलंदाज चेंडूवरती, पण ऑफसाइडच्या लाईन मध्ये भेदक मारक करताना चेंडू फेकलाय गोलंदाज आयुष्य निर्धाव. हा चेंडू निर्णायक या मॅच मध्ये. हा चेंडू जर का निर्धाव आला तर मी तर म्हणेल शिरकाव करते परत एकदा ती दिगोडे संघ या मॅच मध्ये. पण याच चेंडूवरती जर एखादा मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा भट संघ आपली बाजू सिद्ध करू शकतो. हा चेंडू या मॅच मध्ये पूर्णपणे निर्धाव निर्णायक आहे. डेट चेंडूचा इशारा येतोय. हा दही दडपण आहे मनावरती, फलंदाज आणि गोलंदाजच्या मनावरती असलेला मॅच जिंकण्याचं दडपण आहे. कारण दोन्ही संघ हार मानत नाहीये, दोन्ही संघ संघर्ष करतायत, दोन्ही संघांना या विजयाचं महत्व माहिती. जलसो चषक 2022 चं माध्यम
हा स्ट्रेट ड्राइव करण्याचा प्रयत्न लॉन्ग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला जिथे एक धाव मात्र घेतली जाते आणि एक धाव खूप महत्त्वाची होती. टोटल धावपंकावरती 23 येणाऱ्या सहा चेंडूमध्ये 8 धावांची गरज. मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आता मजा. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव दिगोडे संघाने केला. या मॅच मध्ये आता विजय आणि पराविजय याच्या मधोमध ती पड संघ उभा आहे. त्याआधी ऐकूया सुमधुर संगीत. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. शेवटचे सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. सहा चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. सन्माननीय सतीश दादा पवार आणि सन्माननीय बांगडे योगेशजी मोरे या मान्यवरांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यायचं. सन्माननीय योगेशजी मोरे आणि सतीश दादा पवार या दोन्ही मान्यवरांना चला वेळ वाया घालू नका. टायमाला महत्व आहे आणि या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारिक 50,000 रुपयाचं भरघोस भर रकमेचं हे पारितोषिक आहे. डेचे हे सामने आपल्याला डे मध्येच संपन्न करायचे आहेत. त्यानंतर कोणाचं काही ऐकलं जाणार नाही. 5:30 वाजून गेलेले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि अजून दोन मॅच याच मैदानावरती आपल्याला संपन्न करायचे आहेत. गोलंदाजी मार्ग गोलंदाज बॉलर नेम क्रिश. सहा चेंडू यावेळेस दोन चित्ररक्षकांच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न आणि मुकेश ठिकाणी चेंडूला अडवलाय. बॉडीचा बॅलन्स कंट्रोल करताना मात्र या दोन धावा सहज पूर्ण झाल्या. या दोन धावांचं महत्व जयेश पाटीलला माहिती आहे. 5 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. मॅच मध्ये चुरस आहे. मॅच मध्ये मजा आहे. मॅच मध्ये पकड आता खऱ्या अर्थानं भर संघानं पुन्हा एकदा मिळवली आहे. पण शिरकाव मात्र दिगोडे संघानं देखील केलाय. कदाचित हा कडवा संघर्ष पाहायला मिळू शकतो. हा सामना जर एका दोन चेंडू निर्धाव केले ना तर शेवटच्या चेंडू पर्यंत रंगेल. या मॅच मध्ये दिगोडे संघ हारण्याला तयार नाहीये तर मॅच सोडायला भर संघ देखील तयार नाहीये. आणि मॅच मध्ये टर्निंग पॉइंट म्हणजे जयेश पाटीलची विकेट. हा चेंडू गोल्डन स्पॉट वरनं उसळी घेतो. चार चेंडू आणि 6 धावांची गरज. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राइक रेट वरती प्रदीप. आता या डाव्या हाताच्या फलंदाजासाठी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने चित्ररक्षण सजवलं जात आहे. हा फटका आला आणि याच्यावरती मोहर आली. आसमानी सुलतानी 6 धावांसाठी षटकार आणि जल्लोष तो बनताय. डीजे बजाव. तात्काळ पाठवा आणि श्री वरद विनायक महड चांगली लढत दिली. मात्र सगळ्यांनी अभिजित ठाकूरसाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजेत कारण सिद्धेश आवास्कर आणि जलसो कमिटीच्या प्रेमापोटी आज दिगोडे गावावरून प्रवास केलेला हा संघ असेल. जयेश पाटील याचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मॅन ऑफ द मॅच ठरतील.
जेपी का कोण आहे लेफ्ट बॅट्समन आपण बघूया प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला जलसो ग्रुपला दिलेले आहेत कैलासवासी सुवर्ण कृष्णा देसाई यांच्या स्मरणार्थ श्री प्रसाद दादा देसाई श्रेय एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून मालिका वीरासाठी बायसिकल दिलेली आहे आदरणीय हॉटेलचे मालक आणि आरटीसी ब्रँच पर्णीचे मॅनेजर आशिषभाई शेळके यांच्या माध्यमातून भातान संघाचा संघरेख तात्काळ यायचा आहे आणि वरद विनायक पहट संघाचा संघरेख आपण तात्काळ यायचा आहे मालिका वीरासाठी ट्रॉफी निलेश दादा आनंद साळुंखे यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी ट्रॉफी निलेश दादा आनंद साळुंखे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह कैलासवासी दिलीप दौलत देसाई यांच्या स्मरणार्थ कुमार केतन कैलास देसाई यांच्या माध्यमातून सामनावीर निदेशक ऍडव्होकेट सुशीलजी गायकवाड आणि आदरणीय नागेशभाई देशमुख यांच्या माध्यमातून भातन संघ आणि मठ संघ या आपण तात्काळ यायचा आहे तर भट संघाला मी विनंती करतो आपण भिगोडे संघाला शेक हँड नक्की करा या जयेशवाणी थोडं फास्ट यायचं आहे आणि या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा शतक स्वराच्या गुणगुण ज्याच्या नावावरती आल्या होत्या पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्यानं षटकारानं हा सामना जिंकवला तो प्रदीप ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर प्रदीपला मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या निलेश दादा यांचे शुभ असते त्यांना आपण शुभ सन्मानित करणार आहोत आणि सेमी फायनलचे टॉस करण्याचा सौभाग्य आपण देणार आहोत ते म्हणजे आदरणीय आशिषभाई शेळके यांना या संपूर्ण मैदानासाठी कुंभार ब्रदर्स यांनी आम्हाला मदत केली याचा सुद्धा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया पर्णीचे विद्यमान सरपंच संदीपभाई कुंभार असतील शिवसेना माजी जिल्हा प्रमुख रायगड प्रकाशभाऊ देसाई त्याचप्रमाणे अंपायरचं पॅकेज आम्हाला देणारे प्रदीप बडेकर या विनीत दादा आपल्या शुभ असते आपण त्यांना शुभ सन्मानित करणार आहोत जयेश कसं वाटतंय कारण सामना अति तकलीचा होता प्रेक्षकांच्या दोन्ही संघांकडून अपेक्षा होत्या नक्की सर बघितलं तर आता हा माझा नक्की ग्राउंड आहे कारण की गेल्या वेळेस पण शक्ती शक्ती तसे खेळलो गेल्या फायनलचा मान तर मी ठरलो होतो आणि आज देखील मी तिन्ही पाच जिंकलो म्हणजे माहिती जिंकलो हा आमचा गणित आहे आणि समोरचा विरोधक जरी छोटा असला किंवा मोठा असला तरी गर्व कधी करत नाही गर्वाचं करणं मी चालू आपण शुभ सन्मानित करतो निलेश दादा यांचे साबा टॉस साठी यायचं आहे सर्वप्रथम आपण माझी माहिती देऊया या माहिती मॅच या बद्दल वेल प्लेड जबरदस्त खेळ त्यांनी साकारला शेवटच्या खेळा अगदी गर्द असे सांगायला त्यावेळी षटकार आला बेस्ट ऑफ लक तुम्हाला थोडस वेळ आहे आपलं थोडस कमी आहे त्याच्यामुळे चला आशिषभाई शेळके यांचे शुभ असते टॉस होणार आहे कॉल असेल तर आपण